नगरमध्ये परीक्षा केंद्र ताब्यात घेतल्याचा धक्कादायक प्रकार आता समोर आलेला आहे. शेवगाव तालुक्यातील बालम टाकली येथील हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. तर हाती काठ्या घेऊन तरुणांच्या टोळक्यानं परीक्षा केंद्रामध्ये धुडगूस घालत हे परीक्षा केंद्र ताब्यात घेतल्याचा प्रयत्न केला आहे. तर 10वीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी थेट केंद्राचा ताबा घेण्यात आल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे. तर घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच या प्रकरणाची दखल घेण्यात आली. परीक्षा मंडळाकडून या संदर्भात त्रिस्तरीय चौकशी समितीची स्थापना देखील करण्यात आलेली आहे. तर नगरमधील हा सगळ्यात धक्कादायक असा प्रकार आपण पाहतोय. परीक्षा केंद्रच ताब्यात घेतल्याचा प्रकार आता समोर आलेला आहे. तर शेवगाव तालुक्यातील बालम टाकली या गावात हा सगळा प्रकार घडलाय. तर हाती काठ्या घेऊन तरुणांच्या टोळक्यानं धुडगूस घालत परीक्षा केंद्राचाच ताबा घेतलेला आहे. तर 10वीच्या विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी थेट केंद्रच ताब्यात घेतल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार कॅमेरामध्ये कैद झालाय. आता 10वीचा भूगोलचा पेपर होता, त्यामध्ये जे न्यूज चॅनलवर बातमी आली त्यानुसार आपण आज चौकशी कमिटी नेमून त्याचा अहवाल रितसर योग्य त्या पद्धतीनं घेऊन दोषींवर कारवाई केली जाईल. संबंधित केंद्र संचालक उपकेंद्र संचालक यांनी शिक्षण विभागाला याबाबत कुठलीही कल्पना दिलेली नव्हती, यानुसार संबंधितावर दोषींवर कारवाई केली जाईल. संतोष आवारे आपले प्रतिनिधी आपल्याशी जोडले जात आहेत. संतोष, नगरमध्ये परीक्षा केंद्र ताब्यात घेतल्याचा हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. काही तरुणांच्या टोळक्यानं परीक्षा केंद्राचा हातामध्ये काठ्या घेत ताबा घेतला, एक प्रकारे धुडगूस घालण्याचा प्रयत्न केलाय, अधिकची माहिती काय आहे? निश्चितच चौगाव तालुक्यातील एक बालम टाकळी म्हणून एक गाव आहे. या गावामध्ये भगवान माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातला हा प्रकार आहे. 10वीचे पेपर सुरू असताना काही टोळक्यांनी या संदर्भात लाठ्या काठ्या घेत परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांना कॉफी पुरवल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या संदर्भात शौगाव पोलीस ठाण्यात 21 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून शौगाव पोलिसांनी काल 4 जणांना ताब्यात घेतला आहे. शुभम. अगदी संतोष, महत्वाची अपडेट या बातमीच्या संदर्भात पोहोचवलेली आहे, तुर्तास धन्यवाद. मात्र एका धक्कादायक प्रकाराच्या संदर्भातली ही बातमी आपण पाहतोय. नगरमध्ये चक्क परीक्षा केंद्रच ताब्यात घेतल्याचा हा धक्कादायक प्रकार घडलेला आहे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.